देशात मुस्लिमांची राजकीय अस्पृश्यता का वाढत आहे? भारतातील मुस्लिम राजकारण सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. मुस्लिमांची नेहमीच बसवणूक झालेली आहे. भाजप सारखे तसेच तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष मुसलमानांना उपेक्षित करत आहे. वरील हिंसाचाराला कायदेशीर संरक्षण दिले जात आहेत. मुस्लिमांना सक्रिय सहभागातून विधिमंडळात राजकीय प्रतिनिधित्व वाढवायला लागेल. त्यासाठी काही मोहीम आणि काही चळवळी तुम्हा आम्हाला हाती घ्यावे लागतील. भारतीय संविधानाला संविधानात आम्ही भारताचे लोक मध्ये मुस्लिमांचाही समावेश आहे. आता मुस्लिमांनी हे समजून घेतले पाहिजे आणि तटस्थ अलिप्त आणि बचावात्मक पवित्र सोडून लोकशाही देता सक्रिय राजकारणात सहभाग होऊन स्वतःच भविष्य घडवावे लागेल. याच्या समोर हा एकमेव पर्याय आहे. अन्यथा मुस्लिमांना शांत बसून दुसऱ्या दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून आपला दर्जा स्वीकारावे लागेल. मग कोणत्याही तक्रारीला अर्थ उरणार नाही. आप देख रहे हैं झीरो न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चला विचार तर करा, देशात मुस्लिमांची राजकीय अस्पृश्यता का वाढत आहे? जळगाव येथील शेख मोईन शेख नईम यांचा मुसलमानावर आयना दाखवणारा सविस्तर आर्टिकल आपण समजून घेऊया. शेख नाही म्हणतात, आज भारतातील मुस्लिम राजकारण सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आजही मुस्लिम राजकारण कमकुवत होण्याचे कारण शोधण्यात आपण अयशस्वी ठरलो. भाजपाने संघाला दोष देऊन आपण हुशारीने सुटतो आणि बाकीचे मुस्लिम धर्म करून नाही त्याच्यावर आरोप ठोकून तिथेही सुटतात. भारतीय राजकारणात मुस्लिमांची नेहमीच फसवणूक झालेली आहे. मुस्लिमांना केवळ राजकीय रॅली आणि कार्यक्रमामध्ये एकत्र येण्यापासून मर्यादित भाग ठेवले जात आहे. भारतीय राजकारणात भाजपसारखे तसेच तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष मुसलमानांना उपेक्षित करत आहे. हा मुद्दा आहे. नंतर सर्वाधिक बळी मुस्लिमांचे जात आहे, तरीही कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या नेत्याने मृतांच्या कुटुंबियांना भेट देणे योग्य वाटले नाही. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यावरही कोणतीही राजकीय आवाज उठवला जात नाही. आता तर इतर राजकीय पक्षांनी जमाकडूनच मुस्लिमांच्या लिंचिंगची घटनावर मौन बाळगण्यास सुरुवात केलेली आहे ना, ते आपण पाहतो आहे. बिहार, झारखंड, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अलीकडच्या घटनांवरील त्यांची प्रतिक्रिया हे त्याचे उदाहरण आहे. आणि आता याला भेदभाव आणि मुस्लिमांवरील हिंसाचाराला कायदेशीर संरक्षणही दिले जात आहेत. भारतातील लोकशाही निवडणुकांमध्ये 80% बहुसंख्य आणि 14% अल्पसंख्य मुस्लिम याची स्पर्धा कशी कळतच नाही. नवीनच नियम आणलेला आहे. मुस्लिमांसाठी लोकशाहीचा अर्थ काय याचा गांभीर्याने विचार करायला आज गरज आहे. ही स्पर्धा अजिबच आहे. एकूण लोकसंख्येत 14% मुस्लिम अल्पसंख्याक आहे आणि मतदारांची संख्या नव्हे तर मतदारही त्यात कमी आहे, म्हणजे 12% आहे. मुस्लिमांना सक्रिय सहभागातून विधिमंडळात राजकीय प्रतिनिधित्व वाढवायला लागेल. त्यासाठी काही मोहीम आणि काही चळवळी तुम्हा आम्हाला हाती घ्यावे लागतील. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला समानतेचा हक्क सांगून या देशाच्या कार्यात राजकीय कार्यात सहभागी व्हावे लागेल. संविधानात आम्ही भारताचे लोक मध्ये मुस्लिमांचाही समावेश आहे. आता मुस्लिमांनी हे समजून घेतले पाहिजे आणि मुस्लिम समाज नेतृत्वाचाही यावर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. भारतातील सरकारला मुस्लिम समाजाच्या मतदानाची किंमत आज आपण दाखवून देण्याची गरज आहे. भारतातील मुस्लिम लोकसंख्या अंदाजे 17 करोड आहे. जगातील कोणत्याही देशापैकी मुस्लिमांची भारतात 3rd क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या इंग्लंड, स्पेन, इटलीच्या एकत्रित लोकसंख्ये एवढी आहे. गेल्या 1400 वर्षात मुसलमानांनी भारतावर आपली छाप सोडलेली आहे. अन्न, कविता, संगीत, प्रेम, कला, उपासना एक सामायिक इतिहास निर्माण केला गेलेला आहे आणि जगला आहे. तरीही लोकसभेत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व भारतात नगण्यच आहे. राजकीय पक्षांनी राजकीय व्यासपीठावर मुस्लिम नेत्यांची उपस्थिती कमी केलेली आपण निवडणुकीवर बघतो आहे. पण आम्ही बहुसंख्यवाद पाळतो. आम्ही बहुवचन कमी करून कॅच फ्रेज केला आहे. पोर्तुगाल,
हंगेरी, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया आहे. एकूण लोकसंख्या 4 कोटी आहे. जवळजवळ तितकीच मुस्लिम भारताची लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात राहतात. पण हे 4 कोटी मुस्लिम असलेल्या राज्यात सध्या लोकसभेवर केवळ 6 खासदार निवडून आलेले आहे. 2014 ती 0 होती आणि पोटनिवडणुकीमध्ये नंतर 1 महिला निवडून आली. हा इतिहास आहे. 2019 मुस्लिम खासदारांची संख्या आता 6 पोहोचलेली आहे. जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही भारतीय मुस्लिमांचा किती वाटा या आकडेवरून आपण पाहतात आणि आपल्याला दिसत आहे. लोकशाहीच्या भवितव्यासाठी हे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांसाठी लोकशाहीचा अर्थ काय याचा गांभीर्याने कधीतरी विचार करा. त्याची सद्यस्थिती ही 9 वर्षापासून नसून अनेक दशकापासून आणि राजकीय हेराफेरीची आहे. डझनभर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय समस्या आहे ज्यांचा केंद्रस्थानी मुस्लिम आहे. पण सगळे किरकोळ आहेत. मुस्लिमांची देशभक्तीचे मोजमाप करणे वगळता सबका साथ सबका विकासचा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजपला आपल्या सबमध्ये कुठेही मुस्लिम दिसत नाही. लोकसंख्येचे प्रमाण मुसलमानांचे प्रतिनिधित्व केवळ राजकारणातच नाही तर कॉर्पोरेट, सरकारी नोकऱ्या आणि व्यावसायिक करिअरच्या क्षेत्रातही आहे. अनेक अभ्यासामध्ये याची पूर्ती याच्या केलेली आहे. 2006 न्यायमूर्ती सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. सगळ्यालाच माहिती आहे काँग्रेसची राजवट होती, मुस्लिमांना जे मिळाले त्यालाच भाजप तुष्टीकरण म्हणतो. पण काँग्रेसच्या राजवटीत भारतातील करोडो मुस्लिम खरे समाधानी होते का? देशातील मुस्लिमांना चांगले डाऊक आहे. तुष्टीकरण याबाबत कधी झाले नाही. तसे झाले असते तर यांची अवस्था दलितापेक्षा वाईट झाली असती का हाही प्रश्न उभा राहतो. सरकारी नोकऱ्यांमधील साक्षरता आणि प्रमाण याबाबत ते दलितांपेक्षाही मागे आहेत. या सत्याचे विधान सच्चर समितीने अहवाल दिसून आलेले आणि कात्याकुटे झाली. दहशतवादी घटनांमध्ये अन्यायाकरिता गोवले जात आहेत. दहशतवादी कारवायामध्ये गुंतल्याच्या आरोपावरून सारखे पकडले गेलेले आहे. अनेक मुस्लिम नंतर पुराव्याअभावी निर्दोष सुटलेले आहे किंवा खटलं पूर्ण न झाल्यामुळे आजही तुरुंगात खितपत पडलेला आहे. त्यापैकी बहुतेक निर्दोष आहे. भारतातील तुरुंगात असलेल्या मुस्लिमांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त दिसते आहे. तसेच सर्व महाराणीचे बळी ठरलेले बहुतेक लोक निर्दोष आहे आणि ते दोषी असले तरी त्यांना कायद्यानुसार शिक्षा मिळतच कशी नाही कळत नाही. पण त्याला कायद्याने न्याय देण्यापेक्षा कोर्ट निर्णय देतात. मुस्लिमांना सक्रिय राजकारणापासून सहभागापासून विधिमंडळात त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढावे लागेल. यासाठी काही चळवळ आणि काही मोहिमाही सुरू कराव्या लागेल. भारतीय नागरिक म्हणून आपल्या समानतेचा हक्क सांगून या देशाच्या कार्यात सहभागी व्हावे लागेल. कारण संविधानाच्या आम्ही भारतातील लोकमध्ये मुस्लिमांचा समावेश आहे आणि मुस्लिमांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मुस्लिमांना राजकीय उपेक्षितेच्या प्रक्रियेवर डोळा उघडणार नाही डुगरणार आहे. त्यांना तटस्थ, अलिप्त आणि बचावात्मक पवित्र सोडून लोकशाहीच्या सक्रिय राजकारणात सहभाग होऊन स्वतःचं भविष्य घडवावे लागेल. याच्यासमोर हा एकमेव पर्याय आहे. अन्यथा मुस्लिमांना शांत बसून दुसऱ्या दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून आपला दर्जा स्वीकारावा लागेल. मग कोणत्याही तक्रारीला अर्थ उरणार नाही. 1992 11 मुस्लिम खासदार होते. आपण तपशील बघूया. लोकसभेमध्ये पदे पोहोचले 1957 1962 20 मुस्लिम खासदार होते. 1967 25 मुस्लिम खासदार होते. निवडणुका जिंकत संसद पोहोचले आणि 1971 20 होते. सर्वाधिक 49 1980 होते. 1984 42 होते. 2004 34 होते. 2009 30 होते. 2014 28 होते. 1927 खासदार निवडणूक संसदेत पोहोचले. आणि 52 लोकसभेच्या 17 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 8,992 खासदार निवडून आले आहेत. त्यापैकी 520 मुस्लिम राहिलेले आहे. म्हणजे लोकसंख्येनुसार 5.78% 1,070 असायला हवे होते. अनुसूचित जाती जमातीच्या अल्पसंख्याक गटासाठी संसदेत
कोणत्याही प्रकारची आरक्षणाची तरतूद नाही. 2008 मध्ये आयोगाने विधिमंडळातील मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमातीचा वाटा लक्षात घेऊन विधानसभाचे सीमांकन केले. यामध्ये 2001 मध्ये जनगणनेचा आधार मानून 2026 पर्यंत सीमांकन करून राखीव जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. म्हणून आता या पायावर बदलायला वाव नाही. 1952-1919 पर्यंत 8131 तिकिटापैकी 555 तिकीट मुस्लिमांना देण्यात आली, म्हणजेच केवळ 6.88% यापैकी केवळ 248 मुस्लिम उमेदवार निवडणुकीचे झाले. तर भाजप जनसंघाने आपल्या 4300 पैकी 50 तिकीट मुस्लिमांना दिली, जे फक्त 1.08% आहे. यापैकी 4 मुस्लिम विजय झाले. सीपीआयचे तिकीट 88% मिळाले, म्हणजेच यापैकी केवळ 5 उमेदवार विजय झाले. सीपीएमने आपल्या 1008 तिकिटापैकी 101 तिकीटे मुस्लिमांना दिली, म्हणजे 10.2%. 41 उमेदवार निवडणूक जिंकू शकले. राजकीय पक्षाच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांनी मुस्लिमांना काहीसे प्रतिनिधित्व दिले आहे, पण तेही लोकसंख्येच्या प्रमाणात कमीच आहे. अत्यल्प आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिमांची मते घेतात, मात्र पुरेशा संख्येने तिकीट दिले जात नाही. त्यांना तिकीट मिळणार नाही तेव्हा मुस्लिम जिंकून येणार कुठून? झिरोनिचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा. झिरो न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. झिरो न्यूज आपलं चॅनल.